जे स्वामी समर्थ आणि बाप्पा जे आहेत ते सर्व फाईट्स रेडी झाले आहे. आता ते मध्ये तुम्हाला पण इन्वॉल्व करून घेतोय ना, आणि तुम्ही पण कमेंट्समध्ये तुम्हाला सजेशन सर्व सोय आपण केलेली आहे त्यासाठी बनवली आहे माझ्या बायकोने अमोने स्वतः पेंटिंग बिंटिंग. हा जुना फोटो आहे आणि बाप्पांचा, ह्या फोटोचा मोठा हात आहे आपल्या घर उभं राहायचं हो ना. आपली चिमणी बसून घेतलेली आहे इकडे बघा चिमणी. आई आता लावते तुळस. शुभ दुपार म्हणून शुभ दुपार. आज आहे एप्रिल 7 वाजत बरोबर जे दुपारचे 3:20. तुम्ही ह्या अगोदर जो व्लॉग पाहिला ना तो व्लॉग अजून चालू आहे, म्हणजे माझा शूट चालू आहे. तुम्ही संध्याकाळी एंड करीन मग त्या व्लॉगमध्ये तुम्हाला ते आपलं कोबेवाले आले होते, पेंटर आले होते, आपल्या घरी साप आला होता, मग त्यानंतर कोबासाठी येईल लोटस वगैरे सर्व केलं होतं, ते सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं. आणि तो व्लॉग मी आज संध्याकाळी एंड करेन. पण मी आता एक नवीन व्लॉग सुरू करतो कारण की आता आपल्या घरी आलेत मिस्त्री. तर या पुढे तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला आपला मिस्त्रीचे कामं पाहायला मिळणार. मिस्त्री काम म्हणजे काय, जे पण आपल्याला लावायचं आहे शोपीससाठी जे पण आपल्याला गोष्टी आहेत, बेड म्हणा, मग त्यानंतर शोपीसच्या गोष्टी म्हणा, जे पण फिटिंग मग ते सर्व मिस्त्री करेल. म्हणजे ऑलमोस्ट आपलं ह्या व्लॉगमध्ये घर ऑलमोस्ट रेडी होईल. तर तुम्हाला थोडंफार दाखवीन, त्याचे एक दोन व्लॉग नंतर आपण तुम्हाला प्रॉपर आपलं पूर्ण घर दाखवीन जेव्हा पूर्ण रेडी होईल तेव्हा. खूप भारी वाटतं. चला आता मिस्त्री आलेले आहेत तर काम सुरू होईल, तर तुम्हाला दाखवतो स्टेप बाय स्टेप काय काय करतात ते. तर आपले मिस्त्री आलेले आहेत. आता ही जी खॉट आहे ती आपल्या इकडे फिट करायची, इकडे अशी ही पूर्ण डिसमेंटल केली होती, ती आता असेंबल वगैरे करून इकडे फिट करू. ही इकडे अशी फिटिंग केली आहे, दुसरा भाग तिकडे फिटिंग होणार. तर ऑलमोस्ट बाहेरचं रेडी झालं आहे. आता ते मध्ये सपोर्ट टाकतायत. आई कपडा दे पुसायला. हे आपले जेवढे पण शोपीस वगैरे आहेत, हे सामान वगैरे जे आहे ते खाचे मारल्यावरच आपण ते फिट करू शकतो. मग सध्या आपण ह्या रूममध्ये ठेवले सर्व, इवन ते आपले जे स्वामी समर्थ आणि बाप्पा जे आहेत ते सर्व. तर आपली बेडचं असेंबल झालेलं आहे, हे बघा हे मस्त आहे. याच्यावर गादी वगैरे टाकून वगैरे आपलं होऊन जाईल काम. खाली पण आपण जे सामान टाकू शकतो आपण आता. आणि बेड आपल्या इकडे ठेवणार आहे, इकडे आपला येणारा सोफा जो रेडवाला सोफा आहे तो आपल्या इकडे येईल या साईड, म्हणून उडी जागा पण ठेवलेली आहे. तर आपण सर्व सामान बाहेर काढलेलं आहे, जे जे फिटिंग करायचं वगैरे, काचा वगैरे आहे, ते ब्रॅकेट्स वगैरे आहेत, हे क्लॉथ हँडल जे असतात ते सर्व आहे. आता एक एक करत इकडे फिटिंग करू. सध्या झालं आहे आपला चाय ब्रेक, म्हणजे सर्वांना झालं चाय ब्रेक. मग जेवढं होतं तेवढं आज करून घेऊ, बाकी मग ते उद्या येऊन करतील. मग जर खाली जे दिसतंय ना पूर्ण आपलं होऊन जाईल भरलेलं. तर मंडळी आत्ताचे संध्याकाळ 5:15 झालेत आणि हा बेड त्यांनी ऑफकोर्स कम्प्लीट केला होता आणि आईने पण सामान भरायला घेतलेलं आहे आतमध्ये, सर्व उषा गाद्या वगैरे सर्व. मग त्याच्यानंतर इकडे आपण एक मारलेलं आहे ती काय म्हणतात त्याला सेल्फीला काय वाढती म्हणून काच ठेवायला. हां काच ठेवायला, म्हणजे आपण काचेवर आपला हा जिओचा मग चार्जिंग बिजिंग ठेवू आपण ठेवू शकतो. इकडे एक इकडे मारलेलं आहे सेल्फ, जे जुने होते तिकडेच मोस्टलीवर मारणार आहेत. परत असे आपल्याकडे 4 का 5 आहेत. एक तिकडे गेला आहे, एक हा बघा इकडे येईल. आणि एक आपला जो हॉलमध्ये होता इकडे, हॉल बेडरूममध्ये होता इकडेच, आणि कदाचित किचनमध्ये कसं मारू तसं व्हायचं. म्हणजे इकडे पण थोडंफार आपण काय ते देऊत ना, म्हणजे भाडोतीनं हे कर, म्हणजे भाडोतीनला खिळेमाळ नको, जे काय तर आपणच सोय करून त्यांना दिलेली पाहिजे. हा इकडे बरोबर आहे हो, नाही तर हा इकडेच म्हणतो तुम्ही थोडीशी इकडे अशी. आता अजून एक जो उरला आहे तो आपण इकडे मारायचा देवाच्या इकडेच. कुठे मारूया या इकडे की इकडे आहे देवा असं म्हणतेस तू, इकडे मारूया. प्रॉब्लेम हाच होतो, जुनं फिटिंग करायचं म्हटलं तर गांगराळ होतं. कुठे काय कुठे फिट करायचं, कुठे फिट करायचं, कसं फिट करायचं, नवीन असलं काय वाटत नाही, जुनाला टाईम लागतो. मी आपले हे व्हिडिओज टाकतो आहेत ना यूट्यूबवर आणि तुम्ही ते पाहतायत, ते मला खूप आनंद पण वाटतो आहे. कारण आपली कारण तुम्ही कसं माझं एक फॅमिली आहे, सोशल फॅमिली आहे, तर तुमचा पण आपल्या या घराच्या कामामध्ये हातभार लागला असं मला तरी वाटतं. आणि तुम्हाला पण मी इन्वॉल्व करून घेतो आहे ना, आणि तुम्ही पण कमेंट्समध्ये मला सजेशन देतात, तुम्ही छान छान कमेंट्स करता, पाहून मला खूप बरं वाटतं. असे छान छान कमेंट प्लीज देत राहा तुम्ही. चला आता भेटू उद्या सकाळी आपण. चला सुप्रभात मंडळी. हाय द नेक्स्ट डे, आज तारीख आहे 8 एप्रिल. वाजत बरोबरचे सकाळचे 8:15. मिस्त्री यायला पाहिजे आणि देवाच्या कृपेने आज लाईट जायला नको, काम चालका होणार नाही.
तर अराउंड काय ते 9 वाजता मिस्त्री येईल आणि काम सुरू होईल, तो तुम्हाला भेटतो मी। तर आपले मिस्त्रीवाले सर्व आलेले आहेत आणि काम झाले सुरू आपलं। पहिलं आपण हा रूम आणि हा रूम करून घेतोय आणि मग हॉलमध्ये जाऊ। तर आपण जो रूम देणार आहे भाड्यावर ना, तिथे सोय वगैरे केलेली आहे। इकडे क्लॉथ हँडलर म्हणा, तिकडे एक शेल्फ आहे, इथे आपण ते पट्टी बसवणार आहे जिकडे म्हणजे कपडे लटकवायला वगैरे, आणि इकडे पण एक बसवतो आहे म्हणजे अशी ही वाली काच ते वगैरे बसवायला वगैरे, आणि इकडे हा वाला परत बसवतो इकडे ह्या साईडला। म्हणजे कसं जो भाडोतर येतील त्यांना ठोकम ठोकी करायची गरज नाही, सर्व सोय आपण केलेली आहे त्यासाठी। आणि आज कसे दोन माणसं आले आहेत त्यांच्याबरोबर, मार्किंग करून ड्रिल मशीन करून घेतात आणि दुसरा वाला स्क्रू वगैरे फिटिंग करून घेतो, मग टेन्शन नाही त्या हिशोबाने। आता आपण ते मिस्त्रीला बोलून कामं करून घेतो आहे ना, म्हणजे कुठे काय हुक लावायचे, कुठे शोपीसाठी गोष्टी करायच्यात ना। तर आता ॲक्च्युली आठवत नाही आहे की कुठे काय होतं ना, तर मी माझे जुने व्हिडिओ बघतो आहे हे बघा हे वाले, म्हणजे याच्यामध्ये माहीत पडतं की आपण आपली कुठची गोष्ट कुठे होती त्या हिशोबाने आपण थोडं ॲडजस्ट करू। म्हणून या यूट्यूबचा एक मोठा फायदा झाला आपल्याला की आपण आपली गोष्टी स्टोअर करून ठेवल्या त्यांच्या सर्व्हरवर, आपल्या नाही ते एक बरं आहे। तर मंडळी हा फ्रेम पहा, हा बघा, हा एक ही एक फ्रेम आहे जी आपण लावणार आहे इकडे अशी, आणि ही एक फ्रेम आहे जी आपण इकडे लावलेली आहे आपल्या आईच्या बेडरूममध्ये घडायच्या बरोबर खाली, ही वाली जवळून दाखवतो ही बघा। ह्या दोन्ही फ्रेम, ह्या आणि ही फ्रेम बनवली आहे माझ्या बायकोने अमोने, स्वतः पेंटिंग बिंटिंग कलर वगैरे थोडं तिने केलं आहे आणि भारून आपण मग ते फ्रेम वगैरे करून घेतलं आहे, भारी होतं। आणि हे पण खास आणलं होतं पप्पांसाठी, पप्पाने गोष्ट आवडते त्यासाठी, छोटी ही लागलेली आहे। आणि ॲक्च्युली कसं आहे ना, 2 वर्ष अगोदर जेव्हा आपण गावी आलो होतो पप्पांना बरोबर ना, तेव्हा खूप काही सामान आपण घेऊन आलो होतो, ते तसं तर तसंच आहे, म्हणजे आपण ते नाही कुठे वापरलं नाही कुठे ते ठोकून घेतलेलं आहे, कारण त्याच्या लगेच 2-3 दिवसानंतर पप्पा आपले गेले सोडून, त्याच्यामुळे सामान सर्व तसंच पडलं होतं, ते फायनली आता ते लागतं आहे। आणि ते सर्व सामान पप्पाने खास आणलं होतं त्यांच्यासाठी, त्यांना वापरायसाठी, त्यांना आवडतं म्हणून, आणि शेवटी ते आज लागतं आहे। जिकडे असतील ना, जिकडे पप्पा असतील ना, खूप भारी खुशी असतील आपलं घर पाहून, आणि आता एक एक त्यांचं आवडती गोष्ट लागतं ते पाहून। तर आता ऑलमोस्ट आईच्या बेडरूममध्ये काम झालं आहे सर्व, इकडे आपण एक शेल्फ बसवला आहे। हा जो शेल्फ दिसतोय तुम्हाला हा वाला ना, हा पण पप्पानेच आणला होता मुंबईमध्ये बनवून, आणि हे अगोदर होते आपल्या घराला, हे ऑफकोर्स हे खूप वर्षापासून आपलं आहे, आणि टोटल काहीतरी 5 का 6 शेल्फ होते, त्यातला हा एक इकडे बसवला आहे। कारण इकडे कसं बसलो ना आपण की इकडे आपलं अगरबत्ती म्हणा तेलाची बाटली म्हणा आपण लगेच हाताशी येईल त्यासाठी, कारण हे खूप वरती होत होतं सारखं उठायला लागतं, म्हणून हे जर हाताशी येईल म्हणून इकडे बसवला एक। इकडे पण तो एक हा पण लॅम्प पप्पाने आणला होता, त्यांना आवडता होता, म्हणजे इकडे झोपून इकडे एक दोरी होती, दोरी आता माहीत नाही कुठे गेली, आता ऑन ऑफ करायला दोरी होती, ते आपण दोरी मग लावू। इकडे आपलं कागद बिगद ठेवा डायरी वगैरे, आप इकडे आपला पप्पांचा फोटो आहे, हा जुना फोटो आहे आणि पप्पांचा जेव्हा लग्न केलं होतं तेव्हाचा फोटो आहे। आणि इकडे फ्रेम बसवली आहे, वरती घड्याळ आहे, तिकडे पट्टी मारली आहे क्लॉथ हँडलर, आणि आतमध्ये तर आपलं जास्त काय नाही, आतमध्ये हा एक शेल्फ आहे त्यातला, तिकडे एक टॉवेल ठेवायला ठेवला आहे, सेम तिकडेच आपलं क्लॉथ हँडलर आहे, आणि या साईडला अजून एक शेल्फ बसवला ही वाले, आणि तिकडे एक ग्लास मारतो आहे, म्हणजे काय कोणाला देवाचे फोटो वगैरे ठेवायचे असतील तर तिकडेच ठेवू शकतो, ग्लासेस आपल्याकडे भरपूर आहेत, एवढं थोडं काचच आपल्याकडं, आता कुठं कुठं वापरायचं आहे ही वाले ना। हां, जसं जसं एका रूमचं होईल ना असं तुम्हाला दाखवत जाईन मी, आणि आपण जो त्याच्यावर शोपीस वगैरे बसवू तो मी आत्ता दाखवणार नाही, तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवीन प्रॉपर घर आपलं, तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग पाहायला मिळणार आहे पूर्ण कम्प्लीट घर, हा फक्त आपण मिस्त्रीचं ठोकून ठोकीवालंच आपण तुम्हाला दाखवतोय। तर आपल्या आता दोन युनिट झालेले आहेत, आता आपण आलो हॉलमध्ये करायला, हे तर काल फिटिंग करून घेतलं होतं, इकडे हा एक जो उरला होता तो इकडे शिफ्ट इकडे फिट करून घेतो आहे, जेणेकरून जे काय आपण चार्जिंग बिनिंग करायला हे मस्त आयडिया, कारण हा एकच पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे, बाकी पॉईंट नाही आपल्याकडे, आणि सर्व आपलं आतलं वायरिंग कन्सोल केले आपण, बाहेरून काहीच नाही फिरवले, फक्त वायफाय सोडले, वायफायची जरा वाट लागली बस, इथे बाहेरून आली जरा। हा टी व्ही पण आपण जरा सरकवतो आहे,
कारण तुम्ही पाहाल ना या चार डिझाईनच्या मधोमध नाही आहे, तर आपण थोडं मधोमध घेतो आहे आणि त्याच्यावरती आपण आपल्या या स्वामीचा फोटो बसवणार आहे, जो पहिल्यापासून तिकडंच होता त्यामध्ये वरतीच बसवणार आहे ह्या डिझाईनच्या वरती असं. तर आपल्या इकडे आता स्वामींचा फोटो लागलेला आहे. बरोबर टीव्हीच्या बरोबर वरतीच आहे. हा जो फोटो आहे घराचा तो आपण लावणार आहे आपल्या खिडकीच्या बरोबर वरती. ॲक्च्युली कसं आहे ना, हा फोटो खूप जुना आहे, खूप म्हणजे खूप जुना आहे, म्हणजे अराऊंड 10-12 वर्ष असतील तरी. आणि हाच फोटो बघूनच तेच बोलतोय मी, खूप जुना आहे बोललो ना कधी तरी. हे घराच्या अगोदर फोटो आहे म्हणजे हा तरी 26 वर्ष आली म्हणजे ला 10-12 पण नाही ला, ऑलमोस्ट 26-28 वर्ष आली. आपला फोटो मुंबईला होता आणि हा फोटो बघूनच आईला आणि पप्पांना इच्छा झाली की आपण आपलं गावचं घर असं बांधायचं म्हणून टाईपचं. आणि थोडंसं तसं टाईपचंच आहे, तसं बाहेर गेलं तर हे बघा म्हणजे हे आत्ता हे आपण स्लॅब केलं आहे, नाही तर पहिलं ते कौलारू असंच होतं थोडंफार वैसा. म्हणजे हा फोटोचा मोठा हात आहे आपल्या घर उभारायचा, हो ना. आणि आईकडे काय करते, सिमेंट भरते वाटतं. हां, इकडे ते गॅप्स होते ना त्याला आई सिमेंट भरून घेते. तर मंडळी दुपारचं बरोबर 1:15 झालं आहे. आपण अजून पण हॉलचंच काम चालू आहे सध्या तरी. मोस्टली सर्व फिटिंग करून झालेलं आहे. हा इकडे बसवला आहे, असाच एक इकडे एक बसवायचा आहे पण तो स्क्रू नाही आहे, तो आपण आणायला द्यायचा आहे. हे असा काहीतरी आहे, हे आपण हे असं काहीतरी, हे आपण घेऊन येऊ लांजामधून. हे दोन ब्रॅकेट पण आणायचे आहेत. हा इकडे फिट केलं आहे, तिकडे काच फिट केली. हे तर मस्त फिटिंग करून झालं, इकडे ठेवायला आपलं जिओचं बॉक्स वगैरे. तिकडे एक फिट केलं आहे, इकडे ती फ्रेम आणि कबाट बनवायचं आहे. मग ते आय थिंक उद्या परवा आपण म्हणून आणतील ते. हा इकडे तो काच लावलं, इकडे ह्या बॉक्स लावलं आणि इकडे पण बॉक्स लावलं. ॲक्च्युली इकडे लहान भिंत होते एवढीवाली, तर आपण भिंत मोठी केली म्हणून त्याला एवढं मोठं बनवण्यापेक्षा आई बोलली आपण जो आहे तोच फिट करून घेऊ आणि मध्ये पडदा लावू. बरोबर तरी बरोबर सेंटरमध्ये फिटिंग केलं आपण. आणि आता सेम आपण लावणार आहे बेडरूममध्ये पण, आईच्या बेडरूममध्ये पण. तर हॉलचं ऑलमोस्ट झालेलं आहे. वरती पण एक फळी मारायची आहे पण ते तिकडचा फ्रेम झाल्यावरच मारायला लागणार ते फळी तिकडची. हे फोटो बिटो आपण तिकडे बघू शकतो. आता हे झालं की किचन. आता आपण टी व्ही बरोबर सेंटरला घेतला आहे. पहिला थोडा खाली होता आणि आता बरोबर सेंटरला आहे. कारण की पहिलं आपण टी व्ही फिटिंग केली होती, टी व्हीचं ते होल्डर फिट केलं होतं आणि मग ही डिझाईन मारलं, त्याच्यामुळे थोडं वरती खाली होतं. पण त्यांनी परत काढून ते मस्तपैकी फिट झालेलं आहे. आता ते चार डिझाईनमध्ये बरं मध्येमध्ये फिट आहे टी व्ही. वरती स्वामींचा फोटो आहे आणि या दोन साईडला आपला शोपीस ठेवलं आहे. तर मंडळी आत्ता दुपारचे 3:30 वाजले आहेत. मी लांजा मार्केटला गेलो, जे सामान पाहिजे होतं ब्रॅकेट वगैरे सर्व आणलेलं आहे. मिस्त्री पण आले आहेत जेवण वगैरे. तर त्यांनी ते आपल्याला बाहेर एक फळी बसवायची, जिकडे आपण मोटार बसवणार आहे आपल्या पाण्याची. तर ते काम चालू आहे आणि बाहेर त्यांनी ना हे बघा, या साईडला आपण आपलं लेटर बॉक्स आणि हा शू रॅक बसून घेतलेला आहे. शू रॅक असा ओपन होतो हा बघा, शूज वगैरे ठेवायला इनफ जागा आहे आणि हा लॉक वगैरे पण होतो असं. तर आता किचनमध्ये काम करायला तर आपल्याकडे चिमणी बसून घेतलेली आहे इकडे. हे बघा चिमणी म्हणजे गॅसच्या बरोबर वरती बसवली, ऑफकोर्स गॅसच्या वरतीच बसली बरोबर. आणि इकडे आता तो आपला मोठा कबाड होता तो इकडे फिट करायचा आहे वरती बघा. आणि इकडे खूप काय आयटम, इकडे पण एक फळी मारायची, इकडे पण फळी मारायची. तिकडे म्हणजे आरसा लावून घेतला आपण हुक लावून, इकडे एवढंच काम होतं. आणि हे एक फिट केलं आहे टॉवेल ठेवायला. आणि आपल्या बाथटबमध्ये पण आपण इकडे हँडल लावून घेतलं आहे, म्हणजे काय एकदा बाथटबवर झोपलो तर उठायला जरा बरं पडतं ना, तर याच्यावर हात सारखे मिळते त्यासाठी. आणि इकडे एक टॉवेल लटकवायला लावून घेतला. आणि ह्या रूममध्ये आपण आता हा आरसा मारतो आहे, हा वाला आरसा. आरसाच्या बाजूला कुठं गेला तो हँडल, हां तो हँडल का टॉवेल वगैरे लावायला. आणि हा वाला हुक समोर. आणि आरसाच्या वरती आपण हा लॅम्प घेतला आहे, हा वाला लावायला. ॲक्च्युली हा लॅम्प लावणं होतं आपल्या आईच्या बेडरूममध्ये, मग याच्यावरती अगोदरच एक बल्ब आहे म्हणून आपण विचार केला हा इकडे लावून टाकू त्यासाठी. हा पण आणला होता आपण मुंबईमधूनच. तर मंडळी मिस्त्री आपले 7 वेळ पण काम करत होते. इकडे हा लॅम्प लावून घेतलेला आहे, इकडे आरसा आहे,
खाली आपला अजून एक काच मारायची आहे, म्हणजे आपल्याला काय ठेवायचं असेल तर. तो बोलला मी उद्या येऊन मारतो. मग त्यानंतर इकडचं तुम्हाला दाखवलं होतं आर्ट्स माउंट झाला होता ना, इकडे अजून शेल्फ मारली आहे, जेणेकरून आपण इकडे आपलं हे दाढीचं सामान ब्रश वगैरे ठेवू शकू त्यासाठी. ओके, आणि बाकीचं काम करायला बोललं मी उद्या सकाळी येतो, बरोबर 9 वाजता पोहोचेल. तर उद्या ऑलमोस्ट आपलं सर्व काम होऊन जाईल. तर भेटू डायरेक्ट उद्या सकाळी आपण. चला सुप्रभात मंडळी. आज तारीख आहे 10 एप्रिल, वाजले बरोबरचे 10:45. अरे वा, 10 एप्रिल 10:45, सही आहे. तर ॲक्च्युली कालचा डे मी स्किप केला, कारण की काल ऑफकोर्स मिस्त्री येणार होते, पण ते गेले रत्नागिरी अर्जंट कामासाठी. डायरेक्ट संध्याकाळी आले त्यांच्या घरी, तर त्यांना ते तर ते म्हणाले की आम्ही आज येतो म्हणून. आत्ता ते थोड्या टायमाने येतील, मग त्याच्या अगोदर आपले डोगलेर काका आलेत आजूबाजूला पूर्ण साफसफाई करायला. मेन साफसफाई करायची आपल्याला ती. आता आपण जेव्हा आपल्या जेव्हा घराचं काम चालू होतं तेव्हा वाळू रेती सिमेंट खूप आल्या, त्यामुळे हा रस्ता बघा तुम्ही पूर्णपणे वाळू आणि रेतीने झालेला आहे. तर ते पूर्णपणे साफ करून घेतील हे, म्हणजे जसा पहिला होता तसा ते त्यांना आपण करायचं आहे ते त्यासाठी. तर आपला जोगलेर काकाने इकडे साफसफाई सुरू केली आहे, पूर्णपणे इकडे साफसफाई करून टाकतील तिकडे. हे झालं की मग आपण गच्चीवर बुक करायला काय करायचं ते. तर आज सोमवार पण आहे, आई आता लावते आहे तुळस इकडे. पूर्णपणे पाण्याने साफ होत आहे इकडे. आता हे एक पप्पांचं नाव होतं जुनं, ते आपण इकडे बसवणार याच्यावरती असं. ते जाऊन होल माउंट झालेले आहेत. आणि एक विंडचेम आपण नवीन आणला होता, तो आपण इकडे लावतो विंडचेम. तर आपले मिस्त्री दोघंही चालले. थँक्यू सो मच. हो इकडे बघ, एकदा इकडे एकदा बघा फक्त. थँक्यू बोलतो. आणि काय रे, वेळात वेळ काढून तुम्ही एवढं केलं आणि काय नाही. त्यासाठी थोडं काम बाकी आहे, ते नंतर येतील, कारण ते अजूनपर्यंत थोडं फिटिंग वगैरे बाकी करायची, ते नंतर येऊन फिट करतील. तर मंडळी संध्याकाळचे 6:10 झाले आहेत, आणि आपले दोन्ही मिसेज ऑफकोर्स गेले तुम्हाला दाखवलेलं आहे, आणि आपली पिंकी पण गेलेली आणि जोगलेर काका पण गेलेले आहेत. तर आपलं ऑलमोस्ट आता घर व्हायला आलं आहे कम्प्लीट, म्हणजे मिस्त्रीचं काम पण 95% पण कम्प्लीट झालं आहे. 5% ऑफकोर्स जे कबाड वगैरे बाकी ते करणार आहे. तर आपला हा इकडे ब्लॉग मी आज संपवतो. तर कदाचित तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण घर आपलं दाखवेन मी. तर आपला खूपच हॅपी नोट आपला हा ब्लॉग संपवतो मी. तर तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून, तुमचे जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट करून ठेवा. मग इंस्टाग्राम ID sandy_vlogs कनेक्ट व्हा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय.